काय नेमकी घडामोड आहे शरद पवार यांच्या संदर्भातली? शरद पवार यांच्या धमकीचं हे प्रकरण आहे. शरद पवारांना धमकावणाऱ्या आरोपीला आता कारावास ठोठावण्यात आलाय. बिहारच्या आरोपीला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीनं आक्षेपार्ह वक्तव्य केली होतं, जीवे मारण्याची धमकी दिली होती. गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाकडून 1.5 वर्ष त्याला आता कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या या आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि बिहारमधून त्याला अटक केली आहे. गिरगाव दंडाधिकारी न्यायालयानं 1.5 वर्ष त्याला आता कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी लँडलाईनवर 25 ते 30 कॉल्स करून आरोपीनं त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि देशी कट्ट्यांना उडवू अशी धमकी दिली होती. 2 डिसेंबर 2022 हे प्रकरण होतं.